आणि या लोकसभा निवडणुकीमध्ये काय होईल हे ब्रह्मदेव आला तरी सुद्धा सांगू शकणार नाही असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय. महाविकास आघाडीमध्ये असताना शिवसेनेवर टीका करा आणि त्यामुळं अल्पसंख्याक समाज आपल्या सोबत येतो असं सांगण्यात येत होतं आणि यावेळी मात्र अल्पसंख्याक समाजच ठाकरेंसोबत केला असं सुद्धा अजित पवार म्हणाले. मराठवाड्यामधील बीड आणि जालना या मतदारसंघांमधील निवडणुका जातीवर झाल्याचं सुद्धा अजितदादा म्हणाले. कधी कधी आम्हाला सांगितलं जायचं जरा शिवसेनेवर टोकाची भूमिका घ्या, शिवसेनेला ठोका, शिवसेनेवर त्या म्हणजे आपण एकत्र महाविकास आघाडीत असताना मी त्यांना विचारायचो का तेवढे शिवसेनेला ठोकल्यावर अल्पसंख्याकांना फार समाधान मिळतं, आनंद वाटतो. म्हणजे शिवसेनेला हे विरोध करतात आणि ह्यावेळेस तर अल्पसंख्याक तर शिवसेनेबरोबरच जायला निघाला होता. म्हणजे काय कुठं कसं गणित बदलतं काय ते ब्रह्मदेव आला तरी सांगू शकणार नाही ह्यावेळेस काय होणार आणि काय नाही. बीड, जालना आणि परभणी ह्या जिल्ह्यात तर जातीवादावरच इलेक्शन गेलं, मराठा मराठे तर म्हणजे काही काही गावामध्ये हेच सुरू झालं म्हणजे अरे कुठं देश चाललं आहे, काय चाललं आहे, जग कुठं चाललं आहे, आपण कुठल्या अजून जातीपातीमध्ये कुठं अडकून बसतोय. तर या लोकसभा निवडणुकीमध्ये काय होईल हे ब्रह्मदेव आला तरी सांगू शकणार नाही असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय. आणि महाविकास आघाडीमध्ये असताना शिवसेनेवर टीका करा त्यामुळे अल्पसंख्याक समाज आपल्या सोबत येतो असं सांगण्यात येत असे. यावेळी मात्र अल्पसंख्याक समाजच ठाकरेंसोबत केला असं सुद्धा वक्तव्य अजित पवार यांनी केलंय.